नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जे काही गरीब आणि होतकर मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतो माहिती आहे का? आय टी आय जे पासआउट झाले त्यांना काय करतो आपण, वेगवेगळ्या जे जाहिराती वगैरे निघालो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे करत असतो। तर मित्रांनो, आज जी काही आपल्या जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओज बनवत आहोत। तर आज ही जी जाहिरात आहे ती आहे मिश्र धातू निगम लिमिटेड या कंपनीविषयी। या कंपनीमध्ये आपल्या आय टी आय ट्रेडचे कसे वेगवेगळ्या ट्रेडचे काय गेले जागे निघाले तर त्याच्याविषयी जाणून घेऊया आपण। मग ही जी काय मिश्र धातू निगम लिमिटेड ही जी काही कंपनी आहे तर ती कशी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियन एंटरप्रेन्युअरशिपच्या अंतर्गत ती काम करते, म्हणजेच काय गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतं। आणि ही जी कंपनी आहे तर याचं ऑफिस कुठं आहे म्हणजे का कंचन बाग हैदराबादला आहे ही जी कंपनी आहे। आता जे समजून घ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये याचे ब्रांचेस वगैरे असतात। तर ही जी काय कंपनी आता सध्याला रिक्रुटमेंट करून घेते ते सध्याला त्यांचं मेन ऑफिस कुठं आहे कंचन बाग हैदराबाद या ठिकाणी। तर जाणून घेऊया यात थोडंसं कंपनीबद्दल काय आहे काय नाही। तर बघा ही जी काय कंपनी आहे ही आय एस ओ सर्टिफाईड आहे, याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे आय एस ओ साठी काय असतं का मानांकन वगैरे देत असते तर ती आयोकन काय आय एस ओ सर्टिफाईड कंपनी आहे। आणि ही जी काय कंपनी आहे ती काय करते माहितीये का, डिफेन्स ऑफ मिनिस्ट्री काय करते याच्या अंतर्गत ती काम करते, म्हणजेच काय संरक्षण मंत्रालयाच्या अंडरमध्ये ती काय करते माहितीये का काम करते। आणि या ही जी याची जी कंपनी आहे याच्यामध्ये जी का तुम्ही आता जॉबला लागल्याच्या नंतर ते काम वगैरे करणार तर त्याच्यामध्ये बघा की डिफेन्स संरक्षण आहे, त्याच्यानंतर संरक्षण स्पेस आहे, ऑटोमिक एनर्जी आहे, म्हणजे हे जे काही सेक्टर्स आहेत या सेक्टरमध्ये काय करणार माहिती आहे का तुम्हाला काम देणार ती। डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालय आहे, त्याच्यानंतर स्पेस म्हणजे अंतराळ आहे, सध्याला आता जे आजच्या चंद्रयान 3 जे सक्सेसफुली लॉन्चिंग वगैरे झालेलं आहे त्याचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा या कंपनीचं काय महत्त्वाचं वाटतं आहे। तर या कंपनीमध्ये जवळपास आहे की नाही आता 770 जवळपास काय केलेले पोस्ट निघालेले आहेत, ते कशासाठी ते आपल्या फक्त आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी। तर ते कोणकोणते ट्रेड आहेत काय नाही याच्याविषयी आपण जाणून घेऊया। तर बघा सुरुवातीला प्रथम जर बघितलं आपण तर ही जी पोस्ट आहे ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंग प्रशिक्षणार्थी या पदावर तुम्हाला काय करते ते जॉईनिंग करून घेते। आणि याच्यामध्ये ट्रेड आहे, पहिला ट्रेड आहे आपला फिटर, म्हणजे जे काही फिटरचे जे विद्यार्थी पासआउट झालेले तर त्यांच्यासाठी ही वेकन्सी एक चांगली संधी चालून आलेली आहे। तर याच्यामध्ये बघा जी काही तुम्हाला सॅलरी वगैरे देणार आहे ती किती आहे, 20,000 जवळपास आहे मंथली जी सॅलरी आहे ती 20,000 जवळपास आहे। आणि अॅन्युअल जर काढलं आपण 4.7 लाखाच्या जवळपास ती काय करते वर्षाचं तुम्हाला पॅकेज वगैरे देऊ शकतं। मग आता हे जर फिटर आहे त्याच्यानंतर दुसरा ट्रेड आहे आपला, हे जे काय पोस्ट आहे ती कोणती आहे ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनिंग, म्हणजे ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनिंग या ट्रेनिंग पदावर काय केलं तुम्हाला अपॉइंटमेंट आहे। याच्यामध्ये आहे फिटर ट्रेड आहे, त्याच्यानंतर वेल्डर आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन। हे जे काही पद आहेत ते आपल्या आय टी आयशी रिलेटेड आहे, आपण या त्याविषयी आपल्याला काय करायचं आज डिटेल्समध्ये बघायचं। ही जी काय तुम्हाला जे दिसते जाहिरातमध्ये फिटर आहे, वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, तर या पदामध्ये बघा तुम्हाला मंथली पॅकेज वगैरे जे पेमेंट वगैरे आहे तुम्हाला ते 20,000 जवळपास आहे। आणि जर वर्षाचं अॅन्युअल पॅकेज जर म्हणलं तर तुम्हाला काय 4.7 लाखाच्या जवळपास तुम्हाला ते वर्षाचं पॅकेज वापर करणार आहे। आता बघूया एक एक पदाविषयी आपण जाणून घेऊया। फिटर जो काय फिटर ट्रेड आहे याच्यामध्ये टोटल पोस्ट आहेत 13, जे काय फिटर ट्रेड आहेत त्याचे पोस्ट आहेत 13। आणि याच्यामध्ये बघा जनरल कॅटेगरीसाठी 6 पोस्ट दिले त्यांनी, जे काय जनरल कॅटेगरी आहे ओपनवाल्यांसाठी 6 पोस्ट आहे, ईडब्ल्यूएस साठी 1 पोस्ट आहे, ओबीसीसाठी 3, एससीसाठी 2 आणि एसटीसाठी 1, असे मिळून टोटल किती झाले त्यानं 13 पोस्ट दिलेले याच्यामध्ये कोणत्या ट्रेडसाठी जे की फिटर ट्रेडसाठी। त्याच्यानंतर बघूया वेल्डर ट्रेडसाठी, तर वेल्डरसाठी फक्त 2 पोस्ट आहे, एक जनरलसाठी 1 आणि एक ओबीसीसाठी 1। त्याच्यानंतर जे इलेक्ट्रिशियन आहे ते इलेक्ट्रिशियनमध्ये टोटल 6 पोस्ट आहेत, 6 पोस्ट पैकी 2 पोस्ट कशाचे ओपनवाल्यांना दिले त्यांनी, त्याच्यानंतर एक ईडब्ल्यू एस वाल्यांना, त्याच्यानंतर ओबीसीसाठी 2 पोस्ट आहेत आणि एससीसाठी काय आहे फक्त 1 पोस्ट आहे। तर याच्यामध्ये बघा टोटल पोस्ट आहे त्याचं फिटरसाठी 13 पोस्ट दिले, त्याच्यानंतर वेल्डरसाठी 2 पोस्ट आणि इलेक्ट्रिशियनसाठी 6 पोस्ट, असे मिळून टोटल 30 पोस्ट आहेत। असे म्हणून किती पोस्ट आहेत ते 30 पोस्ट आहेत, त्या ज्याच्याविषयी आपण काय करायचं जाणून घ्यायचं। त्याच्यामध्ये बघा फिटर, वेल्डर आणि इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करतो फॉर्म वगैरे भरू शकता। आणि क्वालिफिकेशन सांगितलं आता की ही या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता पाहिजे, तर जे काय आपलं फिटर आहे फिटरसाठी एक तर तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि आय टी आय पास करायचं गरजेचं, हे 2 तर करताच करतात। त्याच्यानंतर काय पाहिजे तुम्हाला प्लसमध्ये एनएससी पाहिजे, म्हणजेच काय नॅशनल अप्रेंटशिप सर्टिफिकेट, जे काही अप्रेंटशिप वगैरे केलेले त्यांनाच हा फॉर्म भरता येतील। एनएससी म्हणजेच काय नॅशनल अप्रेंटशिप सर्टिफिकेट, जे सक्सेसफुली पासआउट आहे, नॅशनल अप्रेंटशिप सर्टिफिकेट काय आहे ते सक्सेसफुली पासआउट आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार, म्हणजे फक्त आय टी आय
त्याच्यानंतर 10वी हे जर झालं तर त्यांना फॉर्म भरता येणार नाही, कारण की याच्यासाठी कंपल्सरी काय आहे, NAC म्हणजे काय नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कंपल्सरी. बघा त्याच पद्धतीने वेल्डर सुद्धा तीच आहे, 10वी पाहिजे, ITI पाहिजे आणि प्लस काय पाहिजे, NAC पाहिजे म्हणजे काय नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट पाहिजे. आणि इलेक्ट्रिशियन साठी सुद्धा काय आहे, तेच आहे, 10वी आहे, ITI आहे आणि NAC. जर तुमचं 10वी झाली असेल, त्याच्यानंतर ITI झालेला असेल, त्याच्यानंतर तुम्ही अप्रेंटिसशिप परीक्षा पास झालेला असेल आणि तुमच्याकडे जर रिझल्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, चांगल्या पद्धतीने अप्लाय करू शकता. तर सध्या दुसरे पोस्ट आहेत जे की आपल्या ITI रिलेटेड नाही, जे की डिप्लोमा डिग्री वाल्यांसाठी आहे, तर त्याच्याविषयी आपण जास्त जाऊन येईल. तर बघा हे जे काय आता सिलेक्शन प्रोसेस काय आहे याच्यामध्ये, जी काय सिलेक्शन होणार आहे त्या सिलेक्शन प्रोसेस काय आहे याच्यामध्ये, जी काय रिटर्न टेस्ट होईल, जी काय रिटर्न टेस्ट होईल ती किती मार्काची असेल, 100 जे काय 85 मार्क आहे आणि जे काय 100 क्वेश्चन असेल याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे का आता तुम्ही अनुभव वगैरे क्वालिफिकेशन वगैरे टाकणार आहात तर त्याला काय देणार माहिती आहे का, 15 मार्क्स देणार त्यांनी जे काय. त्याच्यानंतर जे काय ट्रेड टेस्ट देशाल तुम्ही त्याला पास किंवा फेल, जर तुम्ही जर पास झाला तरच पुढे येशाल, फेलला नाही. कारण माहिती आहे काय, तुम्हाला सुरुवातीला सिलेक्शन आहे, कसं आहे मेरिट बेसला सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर बघा टोटल तुमच्या अशा पैकी किती मार्काची आहे, 100 मार्काची पेपर आहे, कारण की 85 इथे आहेत आणि 15 मार्क्स कुठे आहेत तुमच्या क्वालिफिकेशनला, जे क्वालिफिकेशन तुमचं वाढत त्याला कुठे किती मार्क्स आहेत, 15 मार्क्स आहेत. तर बघा याच्यामध्ये रिटर्न टेस्ट कार्डसाठी काय दिलेलं माहिती आहे का, रिटर्न टेस्ट कशी होणार, तर रिटर्न टेस्ट जी आहे ती 100 मार्काची असेल आणि याच्यामध्ये किती मिनिट आहे, 90 मिनिट आहे जो काय कालावधी आहे तुम्हाला, 90 मिनिट आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग असेल तर क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडंसं अवघड वाटते मुलांना, पण आता या ठिकाणी एक चांगली बाब काय माहिती आहे का, निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यानंतर जे काय क्वालिफिकेशन आहे, ठीक आहे, तुमचं 10वी पाहिजे, मिनिमम एज्युकेशन तुम्हाला 10वी पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर जे 10वी झालं असेल त्याच्यानंतर जे काय क्वालिफिकेशन तुम्ही ऍड करणार, ॲडिशनल जे काय रिलेव्हंट क्वालिफिकेशन तुम्ही टाकत जाणार, त्याच्यासाठी त्याने किती मार्क्स देतो, तुम्हाला 2 मार्क्स देतोय. आणि टोटल मॅक्झिमम किती मार्क्स देणार तो, 15 मार्क्स तुम्हाला भेटत जातील. 15 मार्क्स म्हणजेच काय, जे का तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन जर वाढत असेल तर त्यावेळेस काय होईल. आता बघा याच्यामध्ये दुसरं काय आहे, तर सिलेक्शन काय आहे माहिती आहे, कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट कसे होणार, जे काय कॅन्डिडेट आहे त्यांना शॉर्टलिस्ट कशासाठी आहे, बेस्ड ऑन इनिशियल स्क्रीनिंग ॲप्लिकेशन विल बी कॉल्ड फॉर रिटर्न. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या मेरिट निघाल्याच्या नंतर तुम्हाला सरळ कुठं बोलवतो, रिटर्न टेस्टसाठी बोलवतो. म्हणजे जेवढे काय तुमचे पर्सेंटेज निघतील, जसं त्यांनी ते मार्काचं वेटेज दिलेलं आहे, त्या वेटेजच्या नुसार जे काही असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ कुठं बनवणार, तो रिटर्न टेस्टसाठी बोलवणार. त्याच्यानंतर जे काय शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना काय नंतर काय आहे माहिती का, स्किल टेस्ट, ट्रेड टेस्ट वगैरे द्यावं लागतं, ते नंतरची प्रक्रिया. त्याच्यानंतर ही जी काही आहे स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट, जे काही टाइम टेबल वगैरे आहे ते जे काही असेल ते कुठं देणार माहिती का, शॉर्टलिस्ट कोणाला कुठं देणार तुम्हाला, ते ईमेल ID, जे की ऑफिशियल वेबसाईट आहे, जे तुम्ही फॉर्म भरताना जे ईमेल ID देता, मोबाईल नंबर देता, तर जास्तीत मॅक्झिमम करून हा जो काही टाइम टेबल वगैरे आहे तो कुठं देणार तुम्हाला, ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला काय देतो, कारण संपर्क करणार ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता, ईमेल ID तर आपल्याला द्यावाच लागतं. तर याच्यामध्ये बघा जे काय फोटोकॉपी वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे, त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया वगैरे सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा जनरल कंडिशन याच्यामध्ये काय आहे की हा जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर मूळ पात्रता तुमच्याकडे काय पाहिजे, एक तर तुम्ही इंडियन रहिवासी असलं पाहिजे, भारतीय रहिवासी असलं पाहिजे. त्याच्यानंतर जो काही एज आणि क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला 18 याच्यावरून नियम आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जे काय तुमचं वय वगैरे आहे ते 18/10/2023 या डेटच्या नुसार तुम्हाला काय पाहिजे, त्याची पात्रता वगैरे कम्प्लीट पाहिजे. म्हणजे कुठं 18/10/2023 अगोदर, असं नाही की 18/10/2023 म्हणजे तुमचा एखादा रिझल्ट यायचा आणि तो रिझल्ट यायला पुढच्या महिन्यामध्ये, जसं की 11 महिन्यामध्ये रिझल्ट यायला, तर ती काय होणार का, त्याला तो कॅन्डिडेट काय होणार, तो बाद होणार. तुमचं जे काय पात्रता आहे ती कुठं पाहिजे, 18/10/2023 अगोदरचीच पाहिजे. त्याच्यानंतर बघा जो काही अप्पर एज लिमिट आहे इंडिकेटर, त्याच्यानंतर कॅटेगरी एज रिलॅक्शन, जे काय टाइम टू टाइम जे काय गव्हर्नमेंटने ठरव दिलेले त्याच्यानुसारच राहणार, त्याला काही प्रॉब्लेम नाही ते. त्याच्यानंतर बघा जे काय तुमचे जे काय कॅन्डिडेट आहे, तर ते कॅन्डिडेट काय असणार माहिती आहे का, केस प्रो डू नॉट फुलफिल इसेन्शियल क्वालिफिकेशन कॅरेक्टर. म्हणजे जर एखाद्या वेळेस काय केलं माहिती आहे का, चुकीची माहिती वगैरे दिली तर त्याच्यातून तुम्हाला काय करणार, ते बाद करणार त्याच्या माध्यमातून. तर बघा पुढे जे काही आहे, जे काही हक्क आहे रिझर्व्ह, जेवढे काही रिझर्व आहे तर सगळे ॲडव्हर्टाइजमेंट कॅन्सल करायचे, किती जागा भरायचे, जागा वाढवायचे का कमी करायचे, हे सगळे अधिकार कोणाजवळ आहे, या मैदानी या कंपनीच्या जवळपास आहे. म्हणजे जागा वाढवायचे का कमी करायचे किंवा अचानकपणे सगळी जाहिरातच रद्द करायचं का, याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तर याच्यामध्ये सर्व अधिकार त्यांनी कंपनीजवळ ठेवलेले आहेत. बघा जो काही
ॲडव्हर्टाईजमेंट आहे, तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे, तर याच्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे त्यांनी, www.midani-india.in. म्हणजे ही वेबसाईट तुम्ही हे करून ठेवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तुम्हाला काय करतो, मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये काय करतो ती वेबसाईट सुद्धा देतो, त्याची वेबसाईट काय, तिथूनही तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन करू शकता. तर जी काही वेबसाईट आहे ती आहे midani-india.in. त्याच्यानंतर जे काही आहे, तुम्हाला आता जे काही क्वेश्चन पेपर वगैरे येणार आहे, तर ते क्वेश्चन पेपर कसं असेल माहिती आहे का, रिटन टेस्ट असो की प्रॅक्टिकल असो किंवा ट्रेड टेस्ट असो, तर ते सगळं कशामध्ये येणार माहिती आहे का, इंग्रजी याच्यामध्ये. जी काय लँग्वेज आहे, जे काय रिटन टेस्ट होईल, प्रॅक्टिकल टेस्ट होईल, जी काय लँग्वेज असेल ती कोणती आहे, इंग्रजी, हा मॅक्झिमम करून याच्यामध्ये देणार आहे तो. कारण दुसरी हिंदी आणि मराठी वगैरे लँग्वेज तुम्हाला मिळणार नाही त्या ठिकाणी. जे काय AWS वगैरे कॅटेगरीजवाले आहेत, तर त्यांच्यासाठी काय माहिती आहे का, जे तुम्ही आज 18/10/2023 च्या अगोदरचं तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे का, AWS आणि OBC साठी नॉन क्लेअर लागतं. तर नॉन क्लेअर पत्र प्रमाणपत्र कसं पाहिजे, अगोदरचं पाहिजे. डेट काय सांगितली होती त्यांनी, 18/10/2023, म्हणजे इथपर्यंत व्हॅलिड पाहिजे, जे की मागचं इनव्हॅलिड वगैरे तुम्हाला चालणार नाही. तर ते व्हॅलिड असेल तरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येईल, नाहीतर येणार नाही. त्याच्यानंतर बघा, जे काय सांगितलं, जे काय डॉक्युमेंट वगैरे आहे तुमचे, कुठं काय अपलोड वगैरे करायचे, याच्यामध्ये अपलोडसाठी तुम्हाला काय करणार आहे, SSC मार्कशीट लागणार आहे. जे काय डॉक्युमेंट लागतील तुम्हाला, SSC मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, जे पर्सेंटेज प्रूफ, म्हणजे एज प्रूफ वगैरे, पर्सेंटेज वगैरे जे काय असतं, कॅटेगरीसाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे हवं लागेल. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स वगैरे जर तुमच्याकडे काय लागत असतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र वगैरे लागतील. तर एक चांगली संधी आहे, तर तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. परत त्यांनी वेबसाईट बघा, जे काही तुम्हाला जे काही होणार आहे, इन्फॉर्मेशन वगैरे जे काही भेटणार आहे, ते जी काय आपली मेन वेबसाईट आहे, त्यांची जी मेन वेबसाईट आहे, त्याच्यावरच ही असेल सगळी माहिती तुम्हाला तिथूनच भेटत आहे. तर बघा, अजून जे काय दिलेलं आहे त्यांनी, हाऊ टू अप्लाय, म्हणजे अप्लाय कशा पद्धतीनं करायचं, ही जी पोस्ट आहे, या पोस्टला अप्लाय कशा पद्धतीनं करायचं, तर त्यांनी त्यांचे डिटेल्स दिलेले आहे त्याच्यामध्ये, आणि कधीपासून ते कधीपर्यंत अप्लाय करायचं. बघा, जी काय यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ही, जसं की तुम्हाला मागे दाखवलं, या वेबसाईटला गेल्याच्या नंतर करिअर या ऑप्शनमध्ये जायचं. कपशीरमध्ये करिअर ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर ई रिक्रुटमेंट या वेबसाईटला, या टॅबमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ही सगळी जाहिरात त्या ठिकाणी दिसेल. आणि जे काय ऍप्लिकेशन आहे ते फक्त आणि फक्त कसे पाहिजे, ऑनलाईनच पाहिजे. ऑफलाईन ऍप्लिकेशन वगैरे रिजेक्ट ठरवत येतील. त्याच्यानंतर ही जे काय फॉर्म आहे, ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 18/10/2023 पासून जे की 1/11/2023, म्हणजे 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत हे फॉर्म भरता येणार, एवढा कालावधी तुम्हाला ते फॉर्म भरण्यासाठी वगैरे आहे. आणि जे काही याचे पेमेंट वगैरे आहे, ते पेमेंट आहे 100 रुपये. आणि ते 100 रुपये कोणाला मिळते, SC ST PWD, त्याच्यानंतर हे जो ESM आहे, यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही, कुठल्याही प्रकारची फीज नाही. जे बाकी अदर कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी किती आहे, ते 100 रुपये फीज आहे. SC ST PWD ESM यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारण्यात आलेली नाही, म्हणजे फीज पासून यांना काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे. तर जे काही आहे तुमचं, आफ्टर सक्सेसफुली सबमिशन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन द कॅन्डिडेट कॅन टेक प्रिंट आउट ऑफ द सबमिटेड, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करशाल, तर त्यावेळेस तुमच्याकडे जी काही ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट निघालेली आहे, तर ते तुमच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलं की त्यांना काय सांगितलं, कॅन्डिडेट नीड नॉट सेंड हार्ड कॉपी, म्हणजे कुठल्याही ओरिजिनल कॉपी तुम्ही या कंपनीला सबमिट करायच्या नाहीत, म्हणजे त्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं या ठिकाणी. तर एक चांगली संधी आपल्या ITI विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे. तर तुम्ही हा फॉर्म वगैरे भरून तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन वगैरे भरून तुम्ही एक चांगल्या प्रकारची नोकरी तुम्ही मिळवू शकता. परत एक बघा, फिटरसाठी 13 जागे आहेत, वेल्डरसाठी 2 जागे आहेत, आणि इलेक्ट्रिशियनसाठी 6 जागे आहेत. हे बाकी डिप्लोमा वगैरेसाठी, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जे डिप्लोमा आहेत ते त्यांच्यासाठी आहेत, ही बाकी जी वेकन्सीज आहेत ते त्यांच्यासाठी आहेत. तर 30 जागे आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारची संधी चालवून आलेली, तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. जे काय ऍप्लिकेशन लिंक आहे ते आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय करतो मी लिंक देतो, तर तुम्ही तिथूनही जाऊन तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन पूर्ण करू शकता. जर याच्याविषयी जर अजून काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.